खाने पुरोना नहीं निश्चय हम लोग योजना ना खाने सिला हम लोग ले लोग बंद करा हम लोग योजना नहीं बजे हमारा हम लोग योजना अरे और यह तो पानी पाटा हूँ पढ़ाई नहीं है और यहाँ पे खाने पानी पुरोना नहीं बंद करा खाना भाई लॉक लाउंड है लॉक सरल सरल विषय सब कुंडा का लॉक लाउंड है लॉक लाउंड है और यह तो पानी शहरात 17-17 दिवस झाले पाणी पुरवठा होत नाहीये. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ढिसूळ नियोजनामुळे या यवतमाळ शहराची वाट लागलेली आहे. गेल्या 4 वर्षापासून अमृत योजनेचे स्वप्न दाखवून राहिले. आज पाणी येणार, उद्या पाणी येणार, या वर्षी येणार, 10 दिवसात येणार, अद्यापही ते पाणी यवतमाळ शहरात पोहोचू शकले नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड या ठिकाणी हाल होत आहे. ही योजना तत्काळ मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा एक पत्र या ठिकाणी दिलेलं आहे. या कामाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. या निवेदनाद्वारे मी या मागणी केली आहे आणि जोपर्यंत या कामाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत यवतमाळ शहरात अमृत योजनेचं कुठलंही काम या नंतर चालू देणार नाही. या ठिकाणी आज आंदोलन या ठिकाणी मी त्यासाठी केलेलं आहे. आणि या ठिकाणी शहरात जो पाणीपुरवठ्याचा त्रास होत आहे त्यासाठी जीवन प्राधिकरणला इथे एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे जीवन प्राधिकरणला आज या ठिकाणी कुलूप लावलेला आहे. संपूर्ण शहराचा सध्या तुम्ही आता सांगा जिथं जिथं काम आहे बंद करा आता बस. त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आणि जे पाणी पुरवठा आहे ते नियोजन सुरळीत करा तुम्ही. आता एक काम करा साहेब, येते काय साहेब, येते साहेब काय साहेब असं सांगा. ठीक आहे, आम्ही पाणी फेकतो त्यांच्या खायच्यावर. काय काय खुर्च्या नका फेकू, खुर्च्या नका फेकू, खुर्ची नका फेकू रे. फेकू द्या फेकू द्या. 15-20 दिवस बंद करा त्याला. मला जीवन प्राधिकरण काय काम करतो तुम्हाला जीवन. कोरोना काळामध्ये पालक गमावलेले जे बालक आहेत तर त्या बालकांचा शोध घेणे आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणे यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हा टास्क फोर्सची नेमणूक केलेली आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची स्थापना झाली आहे. त्याची बैठक पण झाली आहे आणि या टास्क फोर्समार्फत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 34 बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. यामध्ये 17 मुलं आहेत आणि 17 मुली आहेत. यामध्ये सुद्धा 4 बालकं अशी आहेत की ज्यांचे माता पिता असे दोन्हीही पालक त्यांचे या कोरोना काळामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत. तर या सर्व बालकांचा बाल हक्क संरक्षण समिती जी आहे त्यांच्यामार्फत त्यांचा हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण संगोपन आणि त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्याची कारवाईसुद्धा लवकरच करण्यात येत आहे. आणि या ज्या 34 बालक आहेत त्याच्यापैकी 19 बालकांना बालकल्याण समितीसमोरसुद्धा हजर केलेलं आहे आणि त्याची तातडीने गृह चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना काळामध्ये ज्या बालकांनी त्यांचे माता पिता गमवलेले आहेत अशा बालकांचा शोध घेऊन त्यांचं संगोपन आणि शिक्षण आर्थिक गरजा भागवण्यासाठी शासन उचित पावले उचलत आहे. त्यासाठी शासनाने तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर जिल्हा कृती दलाची स्थापनासुद्धा केलेली आहे. त्यामार्फत आपण अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना योग्य ती सगळी मदत आपण करणार आहोत. तथापि जनतेला आवाहन आहे की असं जर कोणी व्हॉट्सॲपद्वारे किंवा इतर मेसेजेसद्वारे असे काही फैलवत असतील अफवा की कोणाला दत्तक घ्यायचं असेल मुलांना तर आमच्याशी संपर्क करा वगैरे असं कुठेही जर आपल्या निदर्शनास आलं तर त्याची तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला सुद्धा आपण
तक्रार देऊ शकता किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडे सुद्धा तशी तक्रार करू शकता. अशा आपणना कोणी बळी पडू नये आणि जे कोणी असं विना परवानगी किंवा बेकायदेशीररित्या असं कोणी बालकांना दत्तक घेण्याचा प्रयत्न करेल तर तो निश्चितच गुन्हा ठरेल आणि त्यांना भविष्यात कारवाईला सामोरं जावं लागेल. त्यामुळे अशा कोणत्याही आपणना नागरिकांनी बळी पडू नये.